सुमारे 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरात 6 केंद्र असून आतापर्यंत 25,641 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. 1 एप्रिलपासून 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील प्रत्येकालाच लस देणे सुरू झाले. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 27% म्हणजे 95,944 नागरिक या वयोगटात येतात. मात्र मर्यादित केंद्र आणि मनुष्यबळाअभावी याच गतीने लसीकरण शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर मनपाने 63 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. चंद्रपूर शहरात 6 लसीकरण केंद्र सुरू आहेत. लोकसंख्येचा विचार केल्यास लसीकरण केंद्राची संख्या पुरेशी नाही. 45 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस द्यायची तर केंद्राची संख्या, मनुष्यबळ आणि त्यासाठी संभाव्य आर्थिक समस्येचा अंदाज चंद्रपूर महानगरपालिकेला आला. त्यामुळे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विशाल वाघ आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आविष्कार खंडारे यांनी पुढील 45 दिवसांच्या लसीकरणाचा कृती आराखडा काही दिवसांपूर्वीच तयार केला होता. मनपा स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. अभी तक के गवर्नमेंट को 36 कोटी रुपए का प्रस्ताव मंगा हुआ जो नगर पालिका के फंड में से खर्चा हो चुका है, लेकिन गवर्नमेंट राज्य सरकार से आज तक क्यों पैसा आया नहीं है. उसके बावजूद भी नगर पालिका की परिस्थिति खराब रहने के बाद भी हम लोगों ने 6 लसीकरण केंद्र खोले हैं और हम लोग आज लोगों का उपाय लसीकरण कर ही रहे हैं और देंगे, इसको बंद नहीं करेंगे. लेकिन गवर्नमेंट ने अगर हमको पैसा जल्दी दिया है तो 6 की जगह 16 लसीकरण केंद्र करने में टाइम नहीं लगेगा हमको. हमारा यही निवेदन है राज्य सरकार से कि तुरंत हमको हमारा पैसा दे और जल्दी से जल्दी जनता के हित में सोचे कि लसीकरण केंद्र बढ़ाए और पब्लिक को इसकी दिक्कत ना हो. भैया अभी हमने प्रस्ताव भेजा हुआ है, उसको करीबन एक महीना हो गया है. 63 लाख रुपए का हमने प्रस्ताव भेजा हुआ है गवर्नमेंट को. उसके भी अगर कोई आवाखड़ा नहीं है, गवर्नमेंट को कोई नियम ही नहीं है. तीसरी सरकार रहने की वजह से वो लोग कोई स्टिक ये पावर नहीं ले सक रहे कि पैसे कब देना करके. अगर इसी जगह हमारे माननीय सुधीर भाऊ जैसे मंत्री रहते थे तो आज ये दिन लोगों को दिखना नहीं पड़ता.